नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मित्रांचे ना सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार की जर तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती किंवा तुमच्या घरातला एखादा सदस्य जर रोगाने पीडित असेल किंवा तो रोग आहे ना, तुम्ही लाख उपायाने किंवा अनेक दवाखाने केले पण दवाखान्याचा जर परिणाम आहे ना त्या रोगावर किंवा त्या व्यक्तीवर आहे ना कोणत्याच प्रकारचं होत नसेल आणि त्या गोष्टीतून तुमचा जर ना हक पैसा आहे ना वाया जात असेल, तर मग आहे ना तुम्हाला हा उपाय करायचा आहे। कारण कसं होतं की आपण आपल्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला एखादा रोग असेल किंवा आहे ना आपल्या घरातला एखादा व्यक्ती जर वारंवार आजारी पडत असेल ना, तर आपल्या दवाखान्यामध्ये ना पैसे वाया जातात किंवा पैसे जाऊन देखील ना जर आपल्याला त्या रोगापासून सुटका मिळत नसेल ना, तर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर चला मित्र, मी तुम्हाला तो उपाय सांगतो। तो उपाय सांगण्याबरोबर मी तुम्हाला एकच नम्र विनंती करेल की तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून द्या, सोबतच घंटीचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढचे येणारे व्हिडिओना सहजासहजी प्राप्त होतील। तर चला मित्र, मी तुम्हाला तो उपाय सांगतो। कसं होतं की आपण आहे ना आपल्या घरातल्या सदस्याच्या रोगासाठी किंवा त्याच्या आजारपणासाठी ना पैसा आहे ना लागेल तेवढा खर्चाला तयार असतो, पण जर आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा जर फायदाच होत नसेल किंवा आपल्या घरातला जर तो माणूस नीटच होत नसेल, तर मग तुम्हाला ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही छोटे छोटे उपाय आहेत ना की जर त्यातला तुम्ही एक दोन जरी उपाय केले तरी ना त्या रोगापासून आहे ना त्यांना सहजासहजी ना मुक्ती मिळेल। त्यातलाच मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे। तुम्हाला आहे ना हा उपाय ना शनिवार किंवा अमावशीच्या दिवशी करायचा आहे। त्या अगोदर तुम्हाला काय करायचं, बाजारातून आहे ना आपलं एक खायचं पाणी विकत आणायचं आहे, त्याचबरोबर आहे ना एक गुलाबाचं फुल आणि काही आहेत ना बदाश आहेत ना विकत आणायचे, आणि ज्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करणार आहे ना त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ अंघोळ वगैरे करायची आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, आणि ह्या तिन्ही वस्तू घेऊन येणार तुमच्या घरामध्ये जे पण आजारी व्यक्ती किंवा जो पण आज रोगाने ग्रसित आहे ना त्यांच्यापाशी जायचं, त्यांच्यापाशी गेल्यानंतर ह्या तिन्ही गोष्टींना एकत्र करून किंवा एकत्र हातामध्ये धरून त्या व्यक्तीचे आहे ना डोक्यापासून ते पायापर्यंत आहे ना 31 वेळेस आहे ना उतरून घ्यायचे आहेत, 31 टाईम हे एवढ्या टायमाला उतरून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते तिन्ही वस्तू घेऊन आणि तुम्हाला तुमच्या जवळपास जिथं पण येणार 4 रस्ता असेल ना त्या 4 रस्त्यावर जायचं आहे, त्या 4 रस्त्यावर गेल्यानंतर त्या तिन्ही वस्तू आहेत ना त्या 4 रस्त्यावर आहे ना ठेवून द्यायच्या आहेत, आणि तुम्हाला आहे ना सरळ घरी निघून यायचं आहे। घरी निघून येताना मात्र एकच काळजी घ्यायची आहे की तुम्हाला आहे ना परत मागं वळून बघायचं नाही, आणि जरी कुणी तुम्हाला मागून आवाज दिला तरी ना तुम्हाला थांबायचं नाही, तुम्हाला आहे ना सरळ घरी निघून यायचं आहे। घरी निघून आल्यानंतर तुम्हाला स्वच्छ हातपाय तोंड धुऊन आहे ना मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे। तुम्ही हा छोटासा उपाय तो करून बघा। तुमचा जो पण घरातला सदस्य आज रोगाने ग्रसित आहे किंवा तुम्हाला जर एखादा रोग असेल तर त्या रोगाने जर तुम्ही ग्रसित असताल ना तर ह्या उपायाने तुम्हाला सहजासहज आहे ना आराम मिळेल। चला मित्र, तुम्ही हे सगळं करून बघा, फक्त करताना पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा, जेणेकरून तुम्हाला ह्या उपाय त्यांना सहजासहजी येशील। तर चला मित्र, माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन भेटेल। तर चला मित्र, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।